हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय ईश्वरीज किचन यूट्यूब चॅनल। आता सध्या मार्केटमध्ये खूप कैऱ्या येत आहेत आणि त्याच कैऱ्यांपासून खूप वेगवेगळे पदार्थही बनतात। असंच आज आपण चटपटीत कैरीची चटणी तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे, एक चमचा गूळ घेतलेला आहे, मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद। सर्वप्रथम आपण कांदा आणि कैरी किसून घेणार आहोत। इथे आपण कैरीचे देठे काढून घेऊया। आता आपण कैरी किसून घेऊया। कैरी ही आपली किसून झालेली आहे। आता आपण कांदा किसून घेणार आहोत। मी कैरी किसलेली कैरी एका वाटीमध्ये काढून घेते। इथे मी कांद्याची साल काढून कांदा अर्धा चिरून घेतलेला आहे। आता आपण याला किसून घेऊया। इथे आपला कांदाही किसून झालेला आहे। आता ह्या कांदा किसलेला याला पाणी सुटतं, त्यामुळं आपण त्यातलं पाणी काढून घेणार आहोत। आता आपण ह्या कांद्यामधलं पाणी काढून घेऊया। कांद्यातलं पाणी मी हे काढून घेतलेलं आहे। आता आपण सर्व मिश्रण एकत्र करणार आहोत। इथे मी एक काचेचा बाऊल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण किसलेली कैरी टाकून घेणार आहोत। किसलेला कांदा, गूळ, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपण मिश्रण एकत्र करून घेणार आहोत। हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता मी सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत। आता फोडणीसाठी काय काय लागतं ते मी सांगते। इथे मी फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं, 5 ते 6 कढीपत्तेची पानं, अर्धा चमचा हिंग। चला तर आता आपण फोडणी टाकून घेऊया। इथे मी फोडणीसाठी भांडं घेतलेलं आहे। एक पळीवर तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी ही आपली तळतळ करायला लागलेली आहे, त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे, कढीपत्त्याची पानं, हिंग। आताही आपण व्यवस्थित मिक्स करू। आता ही फोडणी आपल्याला याच्यावर टाकून घ्यायची आहे। आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। खूप छान अशी लागते ही चटणी। आपल्याला इतर जेवणासोबत तोंडी लावायला काहीतरी पाहिजे तर तुम्ही ही चटणी नक्की तयार करून बघा, खूप छान लागते। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचसोबत माझे आणखीन पुढील रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि त्या शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू।